मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार तरुण तडफदार आणि खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 14 तारखेला वास्कोचे आमदार म्हणून जे निवडून येणार आहेत ते कृष्णा दाजी साळकर येणार ना। महाराष्ट्राचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील जी, नंददीप राऊत जी, शम्मी साळकर, गिरीश बोरकर, अरविंद शिंदे, साईनाथ आमोणकर या ठिकाणी आपले प्रभारी प्रमोद जठारजी, डॉक्टर परिणय फुके मंचावर उपस्थित, आताच आपले कोल्हापूरचे माजी मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार मुन्ना महाडिकजी या ठिकाणी उपस्थित, सर्व भगिनी आणि बंधूंनो 14 तारखेला गोव्याच्या निवडणुका होणार आहेत आणि आपल्या वास्को मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक अतिशय तरुण तडफदार आणि जनतेमध्ये काम करणारे असे दाजी साळकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे। आपण सगळे जाणतो 10 वर्षापासून गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि या गोव्याच्या विकासाची मालिका जी आमचे नेते मनोहरभाई पर्रिकरांनी सुरू केली आणि आज तीच मालिका आताचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या माध्यमातून पुढे चालली आहे। खरं तर आपण असं म्हणू शकतो की आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हणून मनोहरभाई पर्रिकर यांच्याकडे आपण पाहू शकतो, कारण ज्या प्रकारे गोव्याचा विकास आणि त्या विकासाची संकल्पना ही मनोहरभाई पर्रिकरांनी मांडली आणि त्यातूनच आज गोव्याचं बदललेलं स्वरूप आपण पाहतोय। आज ज्या प्रकारे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर केंद्रातलं भाजपचं सरकार आणि राज्यातलं भाजपचं सरकार असं डबल इंजिनचं सरकार आल्याबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये विकासाचं काम आपण बघितलं, केंद्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात गोव्याला या ठिकाणी मदत केली, निधी दिला, तुम्ही विचार करा 2013-14 साली जेव्हा गोव्यामध्येही त्या ठिकाणी 2012-13 साली जेव्हा गोव्यामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं आणि देशातही काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी 2011-12 साली गोव्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून 94 कोटी रुपये मिळायचे, 94 करोड विकासाकरता 94 कोटी। आणि आता भाजपच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी गोव्यामध्ये केंद्राच्या मोदी सरकारने दिले 4000 कोटी, म्हणजे 92 कोटी वर्ग 4000 कोटी पर्यंत हा विकास या ठिकाणी गेला। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता 25000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोव्यामध्ये दिले। आज आपण पाहतोय गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते झाले आहेत, हायवे झाले आहेत, बायपास झाले आहेत, ब्रिजेस झाले आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे, स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे, या ठिकाणी फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी झाली आहे, या ठिकाणी लॉ कॉलेज झालेलं आहे, या ठिकाणी जवळजवळ 20 नवीन कॉलेजेस तयार झालेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात हा विकास हा गोव्यामध्ये यापूर्वी कधी झाला नव्हता, तो भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केला।
दुर्दैवाने हे सगळं होत असताना आमचा वास्को मात्र काही प्रमाणात मागे राहिला। या ठिकाणी खरं तर भाजपचं सरकार सगळीकडे काम करायला तत्पर होतं, पण लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे या ठिकाणी कामामध्ये रस घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही, आणि म्हणून आज दाजी साळकरांना या ठिकाणी तुमच्या व्यथा मांडताना हे अतिशय दुःखानं सांगावं लागतं की साधं ड्रेनेज देखील या ठिकाणी होऊ शकलं नाही। पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की या ठिकाणी दाजी साळकरांसारखा तरुण नेता जर तुम्ही निवडून दिला तर निश्चितपणे वास्कोचंही चित्र बदलेल, आणि ज्या प्रकारे गोव्यामध्ये मुरगाव पुढे गेलं, दाभोळी पुढे गेलं, तसं वास्को हे त्याच्याही पुढे नेण्याचं काम या ठिकाणी दाजी साळकर निश्चितपणे करून दाखवतील। आज खरं तर ही वेगवेगळी कामं होत असताना ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या ठिकाणी सोशल सिक्युरिटीच्या वेगवेगळ्या योजना आणल्या, आमच्या महिलांकरता गृह आधार असेल, आमच्या लहान मुलींकरता लाडली लक्ष्मी असेल, आमच्या ज्येष्ठ नागरिकांकरता दयानंद सोशल सिक्युरिटी असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळ्यांकरता काही ना काही करण्याचा प्रयत्न हा आपल्या सरकारनं या ठिकाणी केला। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज आपल्या सरकारने आपला जाहीरनामा मॅनिफेस्टो या ठिकाणी जाहीर केलाय, आणि तुमच्या आशीर्वादानं इथे खूप आमच्या महिला भगिनी बसल्यात, तुमच्या आशीर्वादानं दाजी पुन्हा निवडून दाजी साळकर या ठिकाणी निवडून आले, आणि पुन्हा जर भाजपचं सरकार आलं तर भारतीय जनता पार्टी काय करणार आमच्या माता भगिनींना आनंद वाटेल। आजच आपण घोषणा केली की प्रत्येक घराला 3 सिलेंडर आपण फ्री देणार आहोत, मोफत देणार आहोत। आमच्या माता भगिनींना त्यांच्या घराची जमीन, या जमिनीची ज्यांचं अतिक्रमण असेल त्यांना मालकी मिळेल, ज्यांच्याजवळ जमीन नसेल त्यांना जमीन मिळेल, आणि माता भगिनींना घर बांधण्याकरता 2% व्याजानं त्या ठिकाणी कर्ज मिळेल। आता आमच्या पुरुष भाऊ बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या नावाने घर केलं तर 4% कर्ज, पण महिलांच्या नावाने घर केलं तर 2% कर्ज मिळणार आहे। त्यामुळे आता सगळ्यांनी आपलं घर हे महिलांच्या नावाने करून आणि त्यातनं 2% हे कर्ज मिळवायचं, आणि खऱ्या अर्थानं घरच्या लक्ष्मीला गृहलक्ष्मी बनवून एकही व्यक्ती या गोव्यामध्ये आणि वास्कोमध्ये असा असणार नाही की ज्याच्याकडे स्वतःचा प्लॉट नाही, ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही। प्रत्येक गरीबातला गरीब, मध्यमवर्गीय जो कोणी असेल, या प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी केलाय। एवढंच नाही तर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप करता महिलांना उद्योग मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक सरकारी जागेवर डेडिकेटेड सेल्फ हेल्प ग्रुप करता मार्केट आम्ही तयार करणार आहोत, की ज्या माध्यमातून आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये तयार झालेल्या वस्तू याची विक्रीची जागा उपलब्ध असेल, आणि त्यातनं त्यांना 2 पैसे या ठिकाणी मिळवता येतील। आम्ही अन्नपूर्णा कॅन्टीनची या ठिकाणी महिलांकरता एक व्यवस्था सुरू करतो की ज्या माध्यमातून लोकांना स्वस्तात अन्न मिळेल आणि आमच्या महिलांना त्या ठिकाणी काम मिळेल, अशा अनेक योजना। खरं म्हणजे 2022 साली 22 आमदार निवडून देण्याकरता भारतीय जनता पक्षाने 22 संकल्प या आमच्या संकल्प पत्रामध्ये केलेले आहेत। आज आमच्या तरुणाईकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारनं या ठिकाणी योजना केल्या। आपल्याला माहिती आहे मागच्या काळात आपल्या तरुणाईला जॉब्स मिळाले पाहिजे म्हणून आपल्या सरकारनं प्रयत्न केला, अजून बरेच जॉब शिल्लक आहेत, ते जॉब आपल्याला नवीन सरकार आल्यानंतर मिळेल। पण त्यासोबत
आपल्या सरकारने एक नवीन घोषणा केली आहे. आपल्याला माहिती आहे की रोज नवीन नवीन पक्ष येतात आणि मग काही पक्ष म्हणतात आम्ही बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देऊ, कोणी म्हणतं 2000 देऊ, कोणी म्हणतं 3000 देऊ. भारतीय जनता पक्षाने सांगितलं आमच्या बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देऊन आम्हाला लाचार करायचं नाही. आम्ही योजना घोषित केली. काय योजना घोषित केली? आमच्या गोव्यातल्या युवकांना जे नोकरी देतील त्यांना दर महिन्यामध्ये ईपीएफचे 5000 रुपये सरकारच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी देणार. म्हणजे आम्ही लाचार करत नाहीये, तर आम्ही सांगतोय की आमच्या गोव्यातल्या युवकांना नोकरी द्या, चांगला पेमेंट द्या, त्यांचे जे ईपीएफचे पैसे तुम्हाला भरावे लागतात ते पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही, ते पैसे सरकार भरेल. ईपीएफचे पैसे भरले गेले तर नोकरी पण परमानंट होईल, जॉबही हायक्रेड होईल. आणि एवढंच नाही तर उद्याच्या काळात या ईपीएफच्या माध्यमातून जेव्हा हे आमची मुलं मोठे होतील, कधीतरी रिटायर होतील, तरी त्यांना पेन्शन देखील मिळेल. म्हणजे आमच्या तरुणाईला लाचार नाही, तर आमच्या तरुणाईला त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही केलाय. खरं म्हणजे खूप संकल्प याच्यामध्ये. आता तुमच्या समोर राजे हा प्रश्न असेल की मी निवडून आलो तर या ठिकाणी खूप कामं करायची आहेत, ही कामं मी करणार कशी? तुम्ही चिंता करू नका. आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण एक मनोहर पर्रिकर योजना घोषित केली आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत अशा क्षेत्रामध्ये जिथे कामं झाली नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण दरवर्षी 5 कोटी रुपये देणार आहोत मनोहर पर्रिकर योजनेतून. ईज ऑफ लिव्हिंग राहण्याकरता लोकांना सोयी व्हाव्या म्हणून बेसिक सोयी करण्याकरता गटारी, रस्ते, ड्रेनेज, लाईट हे जे बेसिक गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी करण्याकरता पंचायतीचं क्षेत्र असेल तर 3 कोटी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिलचं क्षेत्र असेल तर 5 कोटी रुपये आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी तुमचं काम काय? दाजीला निवडून देणं आणि मग उरलेलं सगळं काम हे तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्याल. कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांना कुठेही पैसा कमी पडू देणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे या ठिकाणी होईल. आज आपण पाहतोय या गोव्यामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आले. आज एअरपोर्टचा प्रोजेक्ट असेल, इलेक्ट्रॉनिक सिटीचा प्रोजेक्ट असेल, येत्या काळामध्ये या प्रोजेक्टमुळे आमचं गोवा हे कन्व्हेन्शन डेस्टिनेशन होणार आहे. आणि कन्व्हेन्शन डेस्टिनेशनचा अर्थ काय आहे? आज तुम्ही युरोपच्या कुठल्याही मोठ्या देशामध्ये चालला गेलात तर त्या ठिकाणी अशा प्रकारची काही राज्य आहेत की राज्यांची अर्थव्यवस्था ही कन्व्हेन्शनच्या भरोशावर चालतं. तिथे वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होतात, जगातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि सगळ्यात जास्त रोजगार आणि सगळ्यात जास्त पैसा हा या कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोचतो. कारण हे सगळे लोक येतात तर हे खरेदी करतात, यांना अन्नधान्य लागतं, यांना 10 गोष्टी लागतात, त्यामुळे उद्योग या ठिकाणी तयार होतात, मोठ्या प्रमाणात जॉब्स तयार होतात. अशा प्रकारचं कन्व्हेन्शन कॅपिटल म्हणून आता गोव्याला आपण डेव्हलप करतोय आणि येत्या काळामध्ये जगभरातले लोक कन्व्हेन्शन करण्याकरता युरोपला जाणार नाहीत, ते सगळे या ठिकाणी गोव्यामध्ये येतील आणि गोव्यातल्या लोकांच्या खिशामध्ये पैसा या माध्यमातून येईल आणि आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. ही पण व्यवस्था आज आपण या माध्यमातून केली आहे. खरं म्हणजे आपल्या गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 10 वर्षात काय दिलं असेल तर गोव्याला एक स्थैर्य दिलं, एक स्थिरता दिली. गोव्यातली अवस्था कशी होती? एकेकाळी आम्ही 5 वर्षामध्ये 7 मुख्यमंत्री पाहिले. मुख्यमंत्री रात्री झोपला की सकाळी उठतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री असायचा. एखादा मुख्यमंत्री आंघोळीला गेला की तो आंघोळ करून बाहेर येतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री असायचा. एखादा मुख्यमंत्री जेवायला बसला की तो ढेकर देतपर्यंत तिसरा मुख्यमंत्री असायचा. ही गोव्याची अवस्था मी बघितली. पण भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष सातत्याची दिली, विकासाची दिली आणि जिथे सातत्य असतं, जिथे स्थैर्य असतं, त्याच ठिकाणी विकास होत असतो.
आणि तो विकास आज आपण या ठिकाणी करून दाखवला आहे. आज खरंतर काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. काँग्रेस हे बुडणारं जहाज आहे. काँग्रेसमध्ये आत्ता परवा यूपीमधले 5-7 प्रमुख नेते बाहेर पडले. त्यांना विचारलं तुम्ही बाहेर का पडला, ते म्हणाले आमच्या पक्षात काय करावं समजतच नाही. आमचे नेते राहुल गांधी आहेत पण ते पार्ट टाइम नेते आहेत, ते अर्धा काळ फिरायला गेले असतात. आमच्याकडे सोनियाजी आहेत, त्यांच्याकडे गेलं तर म्हणतात राहुल बाबांकडे जा. आमच्याकडे प्रियंकाजी आहेत, त्यांच्याकडे गेलं त्या म्हणतात माझ्याकडे अधिकार नाही, राहुल बाबांकडे आहेत. त्यामुळे कुठे जावं हेच समजत नाही आम्हाला. आमचे नेतेच एक एक वर्ष भेटत नाही. आता ज्या पक्षातल्या नेत्यांना त्यांचे नेतेच भेटत नाही, ते पक्ष कशा प्रकारे विकास या ठिकाणी करणार हा सवाल आहे. आणि तुम्ही आठवा, 2005 ते 2012 या गोव्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी स्कॅम झाला नाही. म्हणजे दोन सरकारमधला फरक काय आहे? काँग्रेसचं सरकार हे स्कॅमचं सरकार, भाजपचं सरकार हे स्कीमचं सरकार. ते स्कॅम करत होते, आम्ही स्कीमी येतो, अशा प्रकारे या दोन पक्षांमधला फरक आपण समजून घ्या. आणि म्हणून आज खरं तर आपल्या सगळ्यांना जागा होण्याची आवश्यकता आहे. आजच आपले पंतप्रधान हे राज्यसभेमध्ये बोलत होते आणि राज्यसभेमध्ये बोलत असताना त्यांनी आठवण करून दिली की गोव्याची मुक्ती भारतापेक्षा 13 वर्ष उशिरा झाली. भारत स्वतंत्र 1947 झाला पण गोवा 1960 स्वतंत्र झाला. सरदार पटेल यांनी 572 वेगवेगळ्या अशा प्रकारची राज्य कोणाच्या तरी अधिपत्याखाली होती त्या ठिकाणी थेट मिलिटरी नेली आणि एकेका दिवसामध्ये ही सगळी राज्य भारतामध्ये विलीन केली. पण गोव्यामध्ये 13 वर्ष संघर्ष चालला होता, गोव्याच्या स्वातंत्र्याची लढाई चालली होती आणि त्याचवेळी आमचे माननीय पंडित जवाहरलाल नेहरूजी लाल किल्ल्यावरनं म्हणाले, भाषणामध्ये म्हणाले की आम्ही गोव्यामध्ये सैन्य पाठवणार नाही. कोणाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा असेल तर करू द्या, कोणाला गोव्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करायचं असेल तर करू द्या, पण आम्ही गोव्याच्या मुक्तीकरता सैन्य पाठवणार नाही. पण या गोवा मुक्ती संग्रामातले नेते लढत राहिले आणि शेवटी 13 वर्षानंतर गोव्याला मुक्ती मिळाली. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आठवण करून दिली की कशा प्रकारे 13 वर्ष काँग्रेसने गोव्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पारतंत्र्यामध्ये ठेवलं आणि विकासापासून दूर ठेवलं. आणि म्हणून आज कोणत्या तोंडानं हे गोव्यामध्ये मतं मागतात हे देखील आम्हाला समजत नाही. यांचं सरकार देखील येणार नाही. आज तर गोव्यातल्या 40 जागांपैकी 20 जागांवर काँग्रेस फाईटमध्येच नाही आहे. 20 जागा अशी आहेत की जिथे काँग्रेस पहिल्या 2 मध्ये नाही आहे, 3-र्यावर आहे, 4-र्यावर आहे. त्यामुळे यांचं सरकार बनू शकत नाही. आणि 2 पक्ष अजून आले, एक आम आदमी पार्टी नावाचा पक्ष आलाय. आता या आम आदमी पार्टीनं सांगितलं आम्ही गोव्यामध्ये मोहल्ला क्लिनिक तयार करू. त्यांना हे माहितीच नाही गोव्यामधलं मेडिकल कॉलेज हे देशातलं सर्वोत्तम अशा प्रकारे सरकारी हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी सगळे उपचार मिळतात. आणि दिल्लीच्या यांच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये ज्यावेळेस कोरोना आला अर्धे मोहल्ला क्लिनिक बंद होते. अर्ध्या मोहल्ला क्लिनिकमध्ये कुठली औषधं नव्हती, कारण या आम आदमी पार्टीचे मोहल्ला क्लिनिक सर्दी पडसं हागवण याच्या पलीकडे कुठल्या गोळ्याच देऊ शकत नाही. आणि ते येऊन सांगतात की आम्ही मोहल्ला क्लिनिक सुरू करू. ही आम आदमी पार्टी कशी आहे माहिती आहे? यांचे जे नेते आहेत यांना दिवसातनं 5 वेळा खोटं बोलल्याशिवाय जेवणच जात नाही. ते 5 वेळा कमीत कमी खोटं बोलतात आणि त्यानंतर जेवतात. आणि दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि त्यांच्यासोबत मगो तृणमूल काँग्रेस ही खरं म्हणजे लोकांनी रिजेक्ट केलेली पार्टी आहे. आणि ज्या प्रकारे बंगालमध्ये हिंसा झाला, हिंसाचार झाला आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बहुसंख्यकांना मारल्या जात होतं आणि ममता दीदी चूप होत्या, हे सगळं जनतेने बघितलं आहे. आणि म्हणून आज तरी गोव्यामध्ये विकास करण्याकरता दुसरा कुठलाही पक्ष उपलब्ध नाही. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो गोवेकरांच्या विकासाचा विचार करतो, त्यांच्याकरता झटतो आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे
येत्या 14 तारखेला आपल्याला सकाळी उठायचं आहे, आपलं आवरायचं आहे, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि थेट त्या ठिकाणी जाऊन कमळाचं बटन दाबायचं आहे. तुम्ही कमळाचं बटन दाबलं की दाजीला वोट मिळेल आणि समोरच्यांना शॉक बसेल आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून येईल. भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी मेहनत करावी एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. देव बरे करतो.